आज मी आपल्याला नाशिकची एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू दाखवणार आहे। बाळासाहेब ठाकरेंपासून पु ल देशपांड्यांपर्यंत कुणीही महान व्यक्ती नाशिकला आल्यानंतर ज्या ठिकाणी आवर्जून यायचे ते ठिकाण म्हणजे कविवर्य कुसुमाग्रजांचे निवासस्थान। नाशिकच्या त्र्यंबक रोडवर तरण तलावाच्या पाठीमागे महानगरपालिकेने कवी कुसुमाग्रजांना निवासस्थान दिले होते। रूपांतर करण्यात आलेले आहे। कवी कुसुमाग्रजांनी वापरलेल्या वस्तू त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने जतन करून ठेवण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे कविवर्यांची सर्व साहित्य संपदा, त्यांच्या कविता संग्रह, नाटकं, कादंबऱ्या, सर्व साहित्य या ठिकाणी पाहायला मिळतं। आजही नाशिकला आल्यानंतर आवर्जून पाहावं असं हे ठिकाण। काढा